अखेर बीड जिल्हा परिषदवर धनंजय मुंडेच्या ताब्यात गेलेले आहे अध्यक्ष उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सदस्यांची वर्णी लागलेली आहे बीड जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यात अखेर धनंजय मुंडेंना यश आलेलं आहे परळी विधानसभेत पंकजा मुंडेंना चितपट केल्यानंतर त्यांनी बीड जिल्हा परिषदेत भाजपची म्हणजेच पंकजा मुंडेची असलेली सत्ता पुन्हा एकदा काबीज करत चितपट केले यामुळे पंकजा मुंडेंना पुन्हा एकदा धनंजय मुंडेंनी धक्का दिलेला आहे बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी चार जानेवारीला झालेल्या मतदानानंतर सुरेश दस गटाच्या त्या पाच सदस्यांच्या मुद्द्यावरून राखीव ठेवलेला निकाल आज उच्च न्यायालयाच्या आदेशाने जाहीर करण्यात आलेला आहे अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ शिवकन्या शिवाजी शिरसाट तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात डेरे दाखल झालेल्या पाच सदस्यांचे मतदानाचे अधिकार गोठवलेले असल्यामुळे चार जानेवारीला झालेल्या निवडीनंतर तो निकाल बंद पाकिटात ठेवण्यात यावा व आज तेरा जानेवारी न्यायालयाच्या समोर तो उघड करण्यात यावा असे आदेश दिले होते त्यानंतर आज उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान निकालाचे ते बंद पाकिट उघडण्यात आले त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीच्या बाजूने बत्तीस तर भाजपच्या बाजूने एकवीस मते असल्याचे निष्पन्न झाले मतदानाचा अधिकार गोठवलेल्या त्या पाच सदस्यांचा विचार केला तरीही अध्यक्ष उपाध्यक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी ठरतात या निकालावर जाहीर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिलेले आहेत विनोद जिरे एसबेन मराठी बीड